इचलकरंजीतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आजी माजी खासदारांना जनता कंटाळली असून नवीन होतकुरू चेहऱ्याच्या शोधात आहे. असा चेहरा इंडिया आघाडीने सत्यजित पाटील सरोडकर यांच्या रूपाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दिला आहे. त्यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्णय आज शहर काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. पुढील 34 दिवस अविरत प्रयत्न करून सत्यजित पाटील व मशाल चिन्ह घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करतील असा विश्वास या निमित्ताने प्रमुखांनी व्यक्त केला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीची बैठक होऊन नुकतेच उमेदवारी जाहीर झालेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचे येत्या 2-3 दिवसात शहरामध्ये जल्लोषी स्वागत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये आपले मत मांडताना अनेकांनी सत्यजित पाटील हे विधिमंडळाचे माजी सदस्य असून त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे, तसेच त्यांच्याकडे निष्कलंक व चारित्र्यवान नेतृत्व म्हणून पाहिले जाते. या सर्व बाबी इचलकरंजी आणि परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे आहेत असेही सांगितले. त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस मदन कारंडे, प्रताप होगाडे, शशांक बावचकर, सागर चाळके, संजय कांबळे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, नितीन जांभळे, भ्रमा कांबळे, सदा मलाबदे, राजू आलासे, प्रकाश मोरबाळे, शिवाजी साळुंके, प्रमोद खुडे, बाबासो कोतवाल, रविराज पाटील, प्रमोद नेजे, रवी वासुदेव, अभिजित रवंदे, संकेत बागल, प्रकाश सुतार, गोविंद आडाव, ओमकार आवळकर यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.